केवड़े को दिया है मले सांग, इतना पानी तू केलास काय? या नारा मतलब पानी गायब कसं झालं मले सांग पहिलं। नमस्कार महाराष्ट्र, आपले परत स्वागत। मित्रांनो, आज आहे महाशिवरात्रीचा दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने माझ्या विदर्भात अशा पुष्कळ साऱ्या ठिकाणी यात्रा भरत असतात। आता जिथे मी असतो तिथून जवळपास 40-50 किलोमीटरच्या अंतरावर अशा 3 यात्रा आहेत। एक आहे कुलथा, दुसरा आहे चपराळा आणि तिसरा आहे आपली विदर्भाची काशी म्हणजेच मार्कंडादेव। घरून निघालो, रस्त्यात भेटला मित्र सचिन, सचिन भेटला, त्याला घेऊन मी आता जाणार आहे। आता मी जाणार आहे कुलथा या गावी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मी निघणार प्रवासाला, भेटू आपण यात्रेमध्ये। तर जस्ट मी आता कुलथा येथे पोहोचलेलो आहे। तिकडे गाडी लावणार होतो पण त्यांनी काय म्हटलं की 250 रुपये पार्किंग चार्ज पाहिजे। कशाला फालतू त्यांना पार्किंगचे आपले 250 रुपये द्यायचे, म्हणून मी आता इथे गाडी पार्किंग करून टाकली। आता जाणार मी देवस्थानाकडे, सचिन माझ्यासोबत आहे। यानंतर मी आता तिकडे देवस्थानाकडे जाणार आणि बघूया मग तिकडे काय होतं। तर चला मी आता मंदिराच्या आत, मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे आणि जे यात्रेचं प्रवेशद्वार आहे, आपण मंदिराचं म्हणू किंवा यात्रेचं म्हणू, जे प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमध्ये मी शिरलेलो आहे। कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, का याचं कारण मित्रांनो की बघा इथे गर्दी भरपूर आहे। या गर्दीच्या आवाजामध्ये, या गोंगाटामुळे, इथे गोंगाट एवढा मोठा आहे, आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, भाजी विक्रेते असेल की खेळणे विक्रेते असेल की जे आजूबाजूचे दुकानदार जे आहेत, त्यांचा आवाज आणि इथल्या जनतेचा जो आवाज आहे, त्या आवाजाचा जो गोंगाट आहे, त्या गोंगाटामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपर्यंत पोहोचतो हे मला माहीत नाही। तरी पण हे बघा, ही आहे या गावची जिल्हा परिषद शाळा कुलथा। याच्यानंतर आणि हे आलं आपलं जे मुख्य मंदिर आहे, हे त्याने सगळी मुख्य मंदिर। बरं, मंदिरापर्यंत पोहोचलो मित्रांनो, पण मंदिरामध्ये आमचा जाण्याचा निर्णय शेवटी झालेला आहे। मी जाणार मंदिरामध्ये, नंतर थोड्या वेळाने जाणार, मग सध्या आता आपण यात्रा फिरूया। चला मित्रांनो, बघा हे माझ्या गावचे विक्रेते आहेत, जिथे मी असतो त्यांनी इथे स्टॉल टाकलेला आहे, यांनी विकायला बसले। बघा इथे काय चिकू, सफरचंद, इकडे काय खजूर, अंगूर, इकडे खजूर, हे माझे सगळे मित्र आहेत, माझ्या गावचे दोस्त राहणार गुंडपिपरी। वा रे पट्टे, आता खातो बरं, एक खजूर घेतला। मित्रांनो, इथे लागलेल्या पूर्ण हॉटेल लाईन इथे तुम्ही बघू शकता। इथून तर इकडे आणि ही पूर्ण इथे पूर्ण खाण्यापिण्याची दुकान लागलेली आहेत। आमचा सचिन म्हणत आहे की आता काहीतरी खायला पाहिजे। सचिन खायला पाहिजे ना? भूक लागली आहे। सचिनचं म्हणणं असं की खायला पाहिजे, माझं म्हणणं असं की खायला, काहीतरी खायला पाहिजे, पण आता खायचं तरी काय, काय खाऊ का पाहू आता काहीतरी। तर मित्रांनो, आधी आम्ही बघणार की ते काय काय भेटते, तुम्हाला दाखवतो मी आधी काय काय भेटते पाहू। ये सचिन, बघा मित्रांनो, इथे पूर्ण हा संपूर्ण जो विभाग आहे, संपूर्ण जो एरिया आहे, तो पूर्ण खाण्यापिण्याच्या बालुशाही आहे, समोसा आहे,
हे का हे 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 भाऊ हे का हो भाऊ हे का हो दोस्ता हा काय प्रकार आहे गोड आहे का स्वीट आहे नाही गोड नाही खायचा हे समोसा आहे का नव्हे नव्हे समोसा नव्हे नव्हे समोसा नव्हे चापोड समोसा दिसत आहे हे असे ओके जलेबी लड्डू जलेबी लड्डू बालूशाही बालूशाही इकडे पास जिन इकडे आहे सेव चिवडा मिरची भजे मिरची भजे मिरची भजे गरम आहे गरम काय रेट आहे भाऊ मिरची भजे 1 रुपये 1 रुपये इकडे काय समोसे पोहा दिसतो पोहा सकाळचा पोहा आहे एक्सपायर आहे पोहा बरं हां निखिल इकडे चायनीज चायनीज सेंटर दिसतो इकडे चायनीज तर नाही आहे मग काय खाऊ का तिकडे जाऊ तिकडे पाहून मग पाणीपुरी तिकडे पण हेच आहे मग आता तिकडे पण हेच आहे हाफ प्लेट ये स्वीट वाला हाफ देना ये हाफ देना बस 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 चट्टी बिट्टी कुछ नहीं आती कुछ नहीं कुछ भी नहीं पकौड़े खा मिलेंगे रसे दे दी हाँ तो दोनों हाँ दोनों टेस्ट करना है अच्छा लगेगा तो बाद में बुलाएंगे और खाएंगे यार कितनी संबंध मैंने माइट ना है भाऊ हम नहीं तो रहा हम गाता त्याच्यामध्ये काहीच नाही फक्त पापडी आहे काही राहू ना खाऊन तर बाहेर त्याच्यामध्ये फक्त गोड आहे वस्तू अजून समोसा घेऊ पाणीपुरीमध्ये पापडी खातो ना हां 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 तशा पद्धतीने याची चव आहे बाकी काय नाही ना आलूची हे 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 टेस्ट कर बरं हा ब्रेड पकोड आहे हो नेहमीप्रमाणे आपण त्याच पद्धतीनं बनवलेला आहे खाऊन तर पाहिजे ना का मी आधी चव आता रस्सा कमी वाटत आहे याचा म्हणजे काय 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 नमक कमी वाटत आहे मीठ कमी हरकत नाही हां रस्सा थोडा कमी समोसा घेऊ समोसा आणि हे एक गोड पापडी आहे अच्छा गोड आहे का हे बरं खाऊन पाय बरं बरं आहे ना चव चांगली आहे धनकवाचं मग आता एकदम सुरुवात झाली पाहिजे आता जेवण आसडेंगे आसडेंगे बरं तीन वस्तू आल्या आम्ही टेस्टसाठी घेतल्या होत्या ही गोड पापडी याला काय म्हणते फक्त पापडी फक्त पापडी आणि हे ब्रेड पकोडा यासोबत भेटला आम्हाला रस्सा चंद आम्हाला भेटला हा भाऊ रस्सा तिन्ही गोष्टी आम्ही टेस्ट करणार आवडल्या पुन्हा खाणार सध्या थांबूया आधी आम्ही खाऊन बघतो अरे ये केवडे को दिया है ये एवढा महाग नाही परवडता आहे हमको सांग ना जेवढे काय सामान लागते ना तेवढे एक नारळ दोन अगरबत्त्या एक नारळ हां हे 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 चिरंजीव नाही आहे चिरंजीव याच्यात नाही आणि त्या पुढ्या आहे याच्यामध्ये हे हे काय रुईचे फुलं आवाज नाही येत आहे हे जाबर इथून आवाज नाही येत आहे मले सांग इथलं पाणी तू केलास काय ह्या नारळामधलं पाणी गायब कसं झालं मले सांग पहिलं हलका अजिबात यार
नळम ने अजिबात पाणी नाही झाडालाच नाही कोणतं हे वाला आत्मधी कापूस असं वाटतंय मेरे को खरीदना नाही आहे घेतलो घे।